हाय हॅलो नमस्कार तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की जे बिगिनर्स असतात ज्यांना साडी नेसणं माहीत नसतं ते कशाप्रकारे साडी नेसू शकता आणि त्याचप्रमाणे मला दोन तीन कमेंट पण आलेले आहे की प्लेन साडी कशी वेअर करायची जिने आपण ॲट्रॅक्टिव्ह दिसू तर तोच व्हिडिओ मी आज बनवत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी प्लेन साडी घेतलेली आहे जिला फक्त बॉर्डर आहे ती ती घडी काढून घेऊया आपण आणि व्यवस्थित झटकून घेऊया आता आपण साडी वेअर करायला घेऊया तर आता साडी वेअर करताना समोरच्या साईडने वेअर करायला सुरुवात करायची आहे जे की उजव्या पायावरून सुरुवात होते आपली आणि पूर्ण एक घेर येतो कमरेला अशा पद्धतीने तर आता इथे साडी टक करताना आपण आपली जी साडी आहे ती पेटीकोटच्या खाली आली पाहिजे म्हणजे पेटीकोट नंतर दिसणार नाही त्याचप्रमाणे आपला एकदम साडीला मॅच होईल असा परकर असावा म्हणजे तो साडीचा कलर आणखी खुलून दिसतो तर तुम्ही इथे बघू शकता मागच्या साईडने मी व्यवस्थित अशी टक करून घेत आहे कारण व्यवस्थित टक केली नाही तर पुढे घड्या वगैरे पडण्याचे चान्सेस असतात तर हा जो राऊंड आहे पहिला तोच आपल्याला व्यवस्थित करायचा आहे याच्यामुळे आपली साडी बेस्ट बसते तर आता आपण घेऊया तो राऊंड झाल्यानंतर पदर काढून घ्यायचा आहे तोही एक डाव्या खांद्यावर येईल अशा प्रकारे पुन्हा एक राऊंड घ्यायचा आहे आणि तो जो राऊंड आहे तो मोकळाच सोडायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आणि आपण करून घेणार आहोत सर्वात पहिला पदर कारण पदर केला की के खाली साडी नेसायला व्यवस्थित जातं आणि छान प्रकारे नेसता येते तर आता तुम्ही जर प्लेन साडी नेसत असाल तर याच्या ज्या मिऱ्या प्लेट्स आहेत त्या एकदम छोट्या पाळायच्या आहे म्हणजे खूप छोट्या देखील नाही परंतु खूप मोठ्या आ, प्लेट्स पाडल्या की त्या छान दिसत नाही तर जराशा नॉर्मल छोट्या पाडायच्या आहेत म्हणजे त्या सुंदर दिसतात आणि लावल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की त्या कशा दिसतात ते तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत कारण प्लेन जी साडी असते ती नेसायला इतकी अवघड नसते जितकी की आपली काटपदर किंवा सिल्क साडी वगैरे असते तर ही एकदम दोन मिनिटांमध्ये होणारी साडी आहे आणि तुम्ही बघू शकता मी आता पदर सेक्युअर करून घेतला आहे अशा पद्धतीने आपण पदर सेक्युर केल्यानंतर पुन्हा खालच्या साईडला यायचं आहे आपल्याला आणि तिथे पदर व्यवस्थित पडून सेट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला परत तिकडे बघण्याची गरज पडत नाही आता आपण पदर सेक्युर करून घेतला आहे आणि पुढच्या साईडला आलो आहे तर तोच जो पदर आहे तो आपल्याला पुढच्या साईडने पोटावरती एक पिनअप करून घ्यायचा आहे कारण इथे पिन लावल्यामुळे आपली साडी एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसते आणि ती सुंदर देखील दिसते तर आता इथे आपण पिन लावल्यानंतर आपण प्लेट्स पाडून घेणार आहे ज्या समोरच्या मिऱ्या बोलतो आपण त्याला त्या आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मिऱ्या घालण्याची तर आता मी इथे देखील प्लेट्स पाडून घेत आहे इथे देखील आपण नॉर्मल प्लेट्स पाडायचे आहे इथे खूप मोठ्या देखील नाही आणि खूप छोट्या देखील नाही जर आपण सडपातळ असू तर आपल्या जास्त मिऱ्या पडतात परंतु जर आपण स्ट्रॉंग असाल तर आपल्या मिऱ्या जास्त पडत नाही अशावेळी आपण जरा अशा छोट्या साईजमध्ये मिऱ्या करायच्या आहे म्हणजे आपल्याला त्या जास्त बसतील आणि अशा पद्धतीने आपण आतमध्ये त्या टक्स करून घ्यायच्या आहेत आता इथे टक्स केल्यानंतर इकडल्या साईडने जो आपला पदर असतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तो व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे म्हणजे पोटावरती एकदम व्यवस्थित अशी साडी बसते आणि तो आतमध्ये टक्स करून द्यायचा आहे ही एक पद्धत खूप छान आहे की त्याच्यामुळे आपली साडी एका साइडने खूप सुंदर बसली जाते आणि व्यवस्थित देखील दिसते तर आता तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित फक्त दोनच पिन लावून व्यवस्थित अशी साडी वेअर करून झालेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला ही साडी घालण्यासाठी काहीही मेहनत घ्यायची नाही आहे आणि तुम्ही बघू शकता साडीचा लुक एकदम म्हणजे एकदम सुंदर दिसतो आता मी याच्यावरचा ब्लाउज वेअर केलेला आहे तर तुम्ही बघू शकता एकदम सिंपल आणि प्लेन साडी आहे परंतु तिचा लूक एकदम रिच येतो तर अशी साडी तुम्ही घरी देखील घालू शकता आणि तुम्हाला जर पार्टी वेअर घालायची असेल तरी देखील तुम्ही जाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका